मिसाची टेसवा हे परी आसात रोज हरमा एक अर्ग जान मिस दिता सिंथिया लोबो अर्गा मिस दिता एंटनी डिसिल्वा अर्गा मिस दिता हिल्डा फेर्नांडिस अर्गा मिस दिता जेनिफर डिसोजा अर्गा मिस दिता रेहान फ्रांसिस जेरी कार्डोजा हजा आत्म्याक मिस दिता फेलिक्स आल्बुकर्क मोंतू आनी हिल्डा डिसोजाचा आत्म्यांक मिस दितात वॉल्टर आनी सोफिया डिसोजा हेलेन मथायस हिजा आत्म्याक मिस दिता डॉल्फी आनी लिली डिसोजा कोलकातांतल्या आत्म्याक मिस दिता जेसी डिसोजा हांचे सवे हे मिस फिर्गस कुटुंबाच्या इरादे खातीर आमी भेटयता. बापाचे आणि पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी आमेन. आमच्या सोमिया जेजू ख्रिस्ताची कृपा देवाचो मोग आणि पवित्र आत्म्याचो एक वट तुमचे सवे आसू. तुमचे सवे आसू. ख्रिस्तई भाऊ बहिणीनो साध्या काळाचो चवथो आयतार संभ्रमता आज आमकां हर एकल्यां की देवा उतरा खाल जियोंक आमचे भवाटी जिवीत रुपीत करन देवाचो आशिर्वाद आमचेर जोडूंक आपोवणें आसा. देवा उतार आमचे जिणेंत महत्व घेता. देवाचे उतार आमचे जिणेक आमच्या वाटेक दिवो आमचे जिणेचो उजवाड. पूण हेच देवाचे उतराक आमी चड महत्व दिवंक तेत वळटवळ वाचून आमची जिणी भवाटी जिणी थीर करूंक घट करूंक आमी सुकोन पडल्या. हे आमच्या उणेपणाक हे आमच्या अस्कतकायेक आमी पश्चाता पावया दूख धरया. देवा लागचे बोक्सने मागून ह्या बलिदानाक आमकां आमी थाराय करया. आमची पातका वळखून घेवन संगता आमी मनुया. हांव पाकी सर परमेरा देवा आणि तुमकां आभाव बरिनो मुसुकुन्या मुसुकुन सिस्ता मनां चिंतून मनां विसारून वायटा धरून आणि बरे सरून आम्ही जायती पातका केल्या. ओमुसो अपराध ओमुसो अपराध ओमुसो बोड अपराध या पसोत बगे सदा सांपार पुरी सग्या देवितानी बंता आणि तुमका भाव बिनिनो मुझे कटी आमच्या सर्विस परा देवलगी विनती करा पण प्रार्थना मागता. सर परवेदा देव आमची काकूत करू आणि आमची पातका बोक्सून आमका सासनाच्या जीवितात पावो. Sumiya ka gurka, Krista ka gurka,
शेळये तू संसाराचे बाप काढताय आमची आमचो गरजो देवा समोर दवरून सर आमच्या गरजा खातीरी मागया. सर्वेस्परा आमच्या देवा सगळ्या मनान तुजे भजन करूंक आनी भावार्थ आमकां शिकयता त्या परमाने सगळ्या मनशांचो मोग करूंक आमकां फावो कर. आमच्या सोम्या तुज्या पुता जेजू क्रिस्ता वरवीं तो खरो देव तुजे सवे पवित्रत्म्याच्या एकपणांत जियेता आनी राजवड चलयता सासनाच्या सासना. द्वितीनिया पुस्तकांतले वाचप. सरेश्वर तुजो देव तुज्या सभा मदलो म्हजे तसलो एक प्रवादी उपजतलो ताका तुमी आयकूंक जाय. तुवें होरे पर्वताचेर जमतीच्या दिसा सुरेश्वरा तुज्या देवा कडेन हिस्स विनंती केल्ली म्हणून सुरेश्वरा म्हज्या देवा सोताळो परतून आयकूंक वा होड उजो परतून पळोवंक म्हाका दिनाका. दिशी तर हांव मरतलो आनी सुरेश्वरान म्हाका म्हळें ती तुजे कडेन विसरतात तें सारकें. तुजे तसल्या एका प्रवाद्याक तांच्या सभा मदलो हांव विंचतलो आनी ताच्या तोंडांत म्हजी उतरां घालतलो. जे कितें हांव परमयतां तें तो तुका सांगतलो आनी म्हज्या नांवान उलयतना म्हज्या उतराक कोणी पाळो दिनासतना रावत जाल्यार हांव सुताचे कडचें लेख विसरतलो. पूण तो प्रवादी हांवें परमयलेले गजली म्हज्या नांवान उलोवंक धैर्य घेत जाल्यार वा हेर देवाच्या नांवान उलयत जाल्यार ताका मरणाची शिक्षा दिवंक जाय. देवाचें उतर हें. सर्वेस्परा सोताळो तुमकां आयकत जाल्या तुमची काळजां दारून करी नाका. सर्वेस्परा सोताळो तुमकां आयकत जाल्या तुमची काळजां संतोषान सर्वेस्परा कुल्लासिया आमच्या तरणाची कडप जाऊन असलेल्या वाकन्या अर्गा स्तुती करूं ताची समोर येव्या. गीता गायनानी ताची कीर्त गाऊया. सर्वे
या सर पड़ून ताका हारा दान करिया आमका रसलेल्या देवा उजी दिंबियाणी पोड़िया तू आमसो देव आमी ताजी तरवासो शेलियो तो पोस करो सांभाळता तो ही आसरे सोरा सोतालो तुमका आईगा जाल्या तुमची काळजा धरून करी नाका सा पावलान कोरिंत घरांक बरयल्ल्या पत्रांतलें वाचप भावा भयणीनो तुमी खंत उस्कोविणें आसा जाय म्हूण म्हजी अपेक्षा लग्न जायनातल्या दादल्यांक सोमयांच्या संगतीचो उस्को आसता आपूण सोमयांक कसो मानवतलो म्हूण तो चिंता पूण काजारी दादल्याक संवसारी संगतीचो उस्को आपल्या बायलेक कसो मानवतलो म्हूण तो चिंता अशें आपल्या भितरच ताका दोन कुशिनी ओडल्ल्या बरी भोगता लग्न जायनातली स्त्री वा अहंकार स्थली सोमयाच्या संगती विशयान चिंता करता कुडीन आनी आत्म्यान एक समर्पीत जिणी जियोंक ती सोदता पूण लग्न जाल्ले स्त्रियेक संवसारी संगतीचो उस्को आपल्या घोवाक कशी मानवतली म्हूण ती चिंता करता हांव हें तुमच्याच बऱ्याक म्हूण सांगता तुमकां दामून दवरी जाय म्हूण म्हजो इरादो न्हय तुमी लायक तरान सला जाय आनी आडकाळी विणे सोमयाची सेवा करी जाय म्हणूस म्हजी आशा देवाचें उतारें उद्गार लोकांत जियेल्ल्या लोकांक देखलो एक व्हड उजवाड मोर्नाची सावळी पडिल्ल्या गांवांत जियेतेल्यांचेर उदेलो एक प्रकाश सर्वेस पो तुमचे सवे आसू सा मार्ग परमाने जेजू ख्रिस्ताची शुभवार्ता उपरांत ते खफर नावांत येवन पावले साबत येतस जेजू सिनागोगाक वचून शिकोंक लागलो ताचे शिकोवणेक लोक विस्मीत जालो कित्याक अधिकार आसलेल्या मनशा बरी तो तांकां शिकयतालो शास्त्रा बरी तो शिकयनासलो तांच्या सिनागोगांत देंवसर लागलो एक मनीस आसलो जेजूक पळयतच ताणें भोव मारली नजरेच्या जेजू तूं आमचे खबरेक कित्याक आयलाय आमकां नास करूंक आयलाय कितें तूं कोण म्हण हांव जाणा तूं देवाचो पवित्र जण पूण जेजून ताका बेस्टावन म्हळें तोंड दांप आनी ह्या मनशा तावन भायर सर
तो वो देवसार ता पिसोड़ वोटा ताड़ किलंस मारीत ते मनशा तान भाई सरलो समेस्त विस्मित जाले की ते एकमेका लागी अशे विचारे लागले ही एक नवीस शिकवण अधिकारान भरलेली देवसाराक पर्यान तो फरमायता आणि ते ताचे फरमान मानतात तितल्यार गालिलियाच्या आखिया प्रांतांत ताची कीर्त गाजली देवाचे उतर हे वाकणी तुका क्रिस्ता क्रिस्तई भावो भयणीनो घर भेटे गेल्ल्या वेळार वाटेर पेरंट्स आवय बापाय म्हाका मेळिल्ल्या वेळार तांची एक व्हड खंत उसारची आसा आनी ही खंत कितें फादर आमची भुरगीं आमकां आयकनात आ चिल्ड्रन दे डोंट लिसन टू अस ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಮಾತನ್ನು ಕೇಳುವುದಿಲ್ಲ ಎ ಇಸ್ಕೋಲಾನೆ ಟೀಚರಾನೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ತಾವನು ಅಷ್ಟೇ ಅಮಿ ಪಳೆ ತಾವು ಒಡಿಲಾಂಚ ಉತ್ತರಾಕ ಮೋಲ್ನ ಒಡಿಲಾಂಕ ಖಾಲ್ನ ಮಳ್ಳಿ ಏಕ ಬೇಜರಾಯಿ ಆವಯ ಬಾಪಾಯ್ಚಿ ಥೋಡೆ ಒಡಿಲಾನೆ ಅಷ್ಟೇ ಉದ್ಗಾರಲ್ಲೇ ಆಸ ಹೋ ಮುಸೋ ಪೂತ हो मुझो हे मुझे दुवे म्हणले दुबाव सारले आनी थोड्या वडिलांनी म्हणलें आसा म्हज्या पोटांत म्हज्या गर्भांत असली भुरगीं कशी जल्माली बा म्हणलें आ क्लास सांगलें आसा वय वडिलांनी भुरग्यांक भूत सांगचे बरी ना सांगल्यार गी आयच्या पिळगेक आयकोवची सकत ना बोऱ्याक सांगल्यार वायटा मनोभावान वायट अर्थान समजून घेवचे ह्या भुरग्यांचे आमी पळयता देखून आमची भुरगीं पाटी जाप दिवचे आमच्या भुरग्यांनी हट करचे आमच्या भुरग्यांनी राग करचे आमच्या भुरग्यांनी शेगुणी जिवितांत आभावासचे आमी पळता एका रितीचे कठीणताय एका रितीचे धारूण आमच्या भुरग्यांतय दिसून येता कित्याक आमची भुरगीं अशीं करतात आमी चिंतला गी रिफ्लेक्ट केला गी भाऊ भयणीनो आज आमच्या भुरग्यांक आमी ट्युशनाक धाडटात आज आमच्या भुरग्यांक आमी डॅन्साक धाडटात आज आमच्या भुरग्यांक आमी म्युजीक क्लासीक धाडटात सकड आमी धाडटात आज आमची भुरगीं फस्ट क्लास डिस्टिंक्शन आसना आमी संतोष पावता खंडीत तें बरें पूण आमच्या भुरग्यांक इल्लो वेळ देवाच्या उतराचो महत्व समजून लागी आमच्या भुरग्यांक इल्लो वेळ देवाचे उतर वाचूंक म्हणून आमी प्रेरीत केल्या की जर तर आज आमची भुरगीं देवाचे उतर वाचता तर ते देवाच्या उतरा प्रमाणे वडिलांक खंडीत ती खाल जातात हाका धाकलो आसा सिराकाचो तिसरो अध्याय सिराकाचो तिसरो अध्याय आमकां सांगता आवय बापायक मान दिव जर आमच्या भुरग्यांक ल्हान तावनूच सिराकाचो ग्रंथ तिसरो अध्याय तवळ तवळ वाचूंक सांगले तर ते देवाच्या उतराची सकत आमच्या भुरग्यांक थंय बदलाव हाडूंक शकता कितले आमची भुरगीं खोटे जावं दी कितले आमची भुरगीं पाड जावं दी ते बऱ्या वाट्याक वचत तर सिराकाचो ग्रंथच आमकां वरतो धाकलो आसा देवाचे उतर आमकां वरतो दाखलो आसा पण थंयसर सर्वेस परा देवाची शिकवण आसा उपारेस आसा आनी आवय बापायक कशें मान दिवचे थंयसर आमी पळयता जो कोण आवय बापायक मान दिता भुरगीं तांकां बरें राखोवन आसा तांकां कितें राखोवन आसा बरें पातकाचे बॉक्सांनी मेळटा मातने त्या भुरग्यांच्या संतेत जावन संते पर्यंत तांकां संतोष मेळटा हॅपी लायफ तांकां अनुभव करूंक मेळटा मातने कोण भुरगीं आवय बापायक मान दितात तांकां लांब काळ जियोंक मेळटा आनी आवयक मान दिता तो दिर्वे जमयतल्या मनशा बरी म्हूण सांगतात अशें भाऊ भयणीनो जर तर
देवाचे उतराक काल जाऊन आमची भुरगीं जी येतात खंडीत ती आमच्या तांच्या वडिला तावन आव बापयतान जायपुरते आशीर्वाद बेसामा ते जोड घेतली म्हणले आमकां सिराकाच्या त्या ग्रंथान मेळटा. देखून आज आमच्या भुरग्यांनी वडिलांचे उतर आयकचे तर आज आमी देवाचे उतर तांकां दिवचे. देवाचे उतराची सकत तांकां आमी अनुभव करूं म्हणल्यार खंडीत ती वडिलांक आवय बापायक ती मानवन ती काल जावन जी येता. हे भुरग्यांक तर आयची देवस्तुती आमकां हर एकल्यांकी एक संदेश दिता की आमी देवा उतरा काल आमी जियेचे. देवा उतरा काल जियेल्यार आमचे जिवीत भावार्थी जिवीत रुपी जाता. मात्ने देवाचो आशिर्वाद आमचेर तो पडटा. आमचे जिवितांत अद्भुता असर्या हाजापा आमी हर एकली देखतले म्हणले संदेश आमकां मेळटा. पळवे आयचे पयले वाचपाक आमी आयल्या तर द्विती नियम पुस्तकांतले वाचप आमी आयकले. आनी थंयसर आमी पळयता जो कोण प्रावादाचे उतरां खाल जाता देवाचो आशिर्वाद ताचेर पडटा. देवाच्या प्रावाद्याकच्या उतरा प्रमाणे जिवंक आमकां आपोवणें आसा. कित्याक प्रावादाचे उतर आयकोवचे म्हळ्यार देवाचे उतरच आयकोवचे. तो प्रावादी देवाचो मनीस देवाची खुशी लोकांक समजोवचो. आनी अशें आमी त्या प्रावाद्याचें उतर आयकोवचें म्हळ्यार देवाच्या उतरा प्रमाणे देवा खाल जावन जिवचें म्हळ्यार संदेश आयच्या पयल्या वाचपान आमकां मेळटा. आनी थंयच आमी सुवार्थेक आयल्यार थंयसर पयल्या वाचपाच्या प्रेरणांत देवान भासयलो श्रेश्ठ प्रावादी आसा. तुमच्या मदें एक प्रावाद्याक उठयतलो उपजयतलो आनी तो तुमकां कितें सांगता त्या प्रमाणे जिवोक तुमी प्रयत्न करूंक आमकां देव बाप आपल्या पुताक जेजूक श्रेश्ठ प्रावादी जावन दिता. आनी पळय तोच जेजू सिनागोगांत शिकयतालो. आनी थंयसर ताचे शिकोवण आयकून लोक थंयसर विस्मीत पावतात विस्मीत पावतात. आनी आयच्या सुवार्थेंत आमी पळयता सोम्याच्या उतराची सकत कितली गी म्हणून आयच्या सुवार्थेंत जेजू एका देवसार लागल्या व्यक्तीक गूण करता बरे करता. आनी थंयसर जेजू म्हणटा त्या देवसार लागल्या व्यक्तीक देवसाराक तोंडांप आनी ह्या मनशा तावन भायर सल तोंडांप आनी ह्या मनशा तावन भायर सल पळया देवसार जेजूच्या उतराक खाल चलो. देवसार जेजूच्या उतराक खाल चलो. मातने देवसार जेजू कोण म्हण जाणा. आनी तो म्हणालो देवसार म्हण तूं देवाचो पवित्र जण. आनी देवसार समजलो ह्या जेजूची सकत कितली गी म्हणून जेजूच्या उतराची सकत कितली म्हणून. आनी ते उतराची सकत देवसार नास करचे तसली सकत वायट नास करतली ती सकत जेजूची उतराची सकत एक सुपर सकत म्हणून देवसार जाणा जालो. आनी आमी हेर सुवात्यांनी आमी पळयता थंयसर जेजू प्रकृतीचेर जावं दे उसांबळ दर्याक जावं दे वाऱ्या वादळाक एका सुत्रान म्हणटा थंड जा चूप जा. आनी अशें आमी पळयता वारें वादळ उसांबळ दर्यो जेजूच्या उतराक थंयसर खाल जाता थंयसर शांत रीत आमी थंयसर आमी पळयता. अशें आमकां कळ्ळी जाता भाव भयणीनो सोम्याच्या ती उतराची शिकोवण सोम्याचें उतर कितले पावरफूल गी कितले बळा देखी ते आमचे जिणी नव्या दिशा कुशेन आमकां पावयता. आनी आमचे जिणयेंत नवो भरवोसो हाडून येता भरवोसो हाडून येता. पूण आमच्या जिवितांत कितें विपर्यास कितें विपर्यास आज पळया देवसार सोम्याच्या उतराक खाल जाता. प्रकृती उसांबळ दर्यो वारें वादळ देवाच्या सोम्याच्या उतराक खाल जाता. तर आमी मनशां देवाची उत्तीम रसना आमी सोम्याच्या उतराक देवाच्या उतराक खाल जावन जियेता गी. देखून आज किर्तनकार आमकां एक संदेश दिता जर तुमी सोम्या सताळो आयकत जाल्यार तुमची काळजां धारूण करिनाका तुमची काळजां कठिनायेंत तुमी भरिनाकात बगार सोम्याच्या उतरा प्रमाणे जियोक आमकां आपोवणें आसा. किर्तनकार आमकां आपयता. देखून पळया आब्रामाच्या जिणयेंत कितें जालें देवाच्या उतराक तो खाल चलो.
अपने सक्कट सांडलो तो बसैल्या गांव पैनकन गेलो आणि पैनकन देवा विश्वासी झालो देवाच्या उतरा प्रमाणे तो जेलो आणि देवान ताका जनांगाचो बापाय देवान ताका बावट्याचो बापाय जाऊन मिसलो मात नेताजी संतत मोळपावेल्या नेकेत्रा सारखे आणि दर्याच्या रेवे सारखे ते केले आणि देवान आब्रामाक आशीर्वादित केलो ते आम्ही पळेता देवा उतरा प्रमाणे जेल्या आम्ही उपरांत नव्या सोल्या खायल्या ते जर साम पावलाची चिनी पळव्या एका काळात साम पावल सोमियाक ताच्या पाटला उदारात दग दोसो आणि दामस्काच्या वाटेर सोमियाचो ताळो आयकलो सोमियाचे उतर आयकले सावला सावला कित्याक तू म्हाका दग दिताय आणि सावलान जिनी बदलेली तो पाऊल झालो क्रिस्ताचो आपोस्तल जेंतिलाचो आपोस्तल झालो सुवार्थ प्रगट करून तो फुडें गेलो पळय ताचे जिवितांत जाल्ली ती नवी बदलावण आणि निमाणे आम्ही पळयता मोरयेच्या जिवितांत मोरयेन एकच म्हणलें तुझ्या उतरा प्रमाणे म्हजे थंय जावं देवाच्या उतरा प्रमाणे देवाच्या कुशे प्रमाणे म्हजे थंय जावं अशी मोरी झाली सडवणदाराची आवय मातने मोरयेक देवान तिच्या मरणा उपरांत उडी आत्म्या समेत सरकार उबारून वेले सरकार उबारून वेले आणि आम्ही पळयता निमाणे जेजूच्या विशांत जेजून देव बापाक तो खालतो झालो देवाचे कुशे प्रमाणे तो जियेलो आणि देवान ताका अति उंच उबारलो आज आमकां देवा उतरा प्रमाणे खालतेपणान भावटी जिवीत रुपीत करूंक जेजू आमकां वर्तो दाखलो जेजू आमकां वर्ते प्रेरणा आनी आदर्श हांचे सवें साहित्य सांत आनी सांतीन ह्याच देवाच्या उतराच्या प्रेरणांत जियेल्यात तर भाऊ भयणीनो आज हांवें आनी तुमी कितें करूंक जायचें आज आमी देवाचे उतर आयकून आमचे काळीज दारून जावचे न्हय बगार आमचे जिवीत आमी बरे करूंक आमी वचूंक जायचे देवा उतरा प्रमाणे आमी जियेवंक जाय देखून आमच्या भुरग्यांक ल्हानतावनच देवाचे उतर आमी दिव्या सिराकसो तो ग्रंथ अध्याय 3 आमच्या ल्हान भुरग्यांक दिसाक एक पावटी म्हणे इल्ले वाचल्यार खंडीत भाऊ भयणीनो खंडीत तुमकां ती आयकतात कित्याक देवाचे उतराची सकत तांचे थंय ती वाळोवन आसता आनी ती सकत तांची जिणी बदलूंक शकता भुरगीं मातने आमी वडिलांनी देवाचे उतरा प्रमाणे आमी कुटुंबांत जियेतना एकामेकाच्या उतराक आमी गौरव दिचे आमी मोल आमी दिचे जावं दी वडिला भुरग्यांक ते भुरगीं वडिला जावं दी पती पतीन पतीन पती हांच्या आमी उतरां एकामेकाक काल जियेल्यार देवाचो आशिर्वाद आमकां खंडीत फावो जातलो आनी तेंच किर्तनगार 119 किर्तन म्हणटा तुजे उतर म्हज्या पावलांक दिवो उजवाड म्हजे वाटेचो तर आमी हरेकल्यांनी देवाच्या उतरा काल जियेव्या आमचे भावट जिवीत थीर सांबाळ्या आनी देवाचो आशिर्वाद आमचेर मागया आमेन उबी रव्या आणि आमच्या भावाची उसारणी आम्ही करूया सत्मंता देवा सर्वज्ञेदार बापा सर्वज्ञानी पृथ्वीच्या रचनारात आणि येशू ख्रिस्ता त्याच्या इल्ल्या सतत आमच्या समया तुझा भोगेलग्न गर्भे संभवलो अहंकार मुली ताम जन्मलो पाणसले तकाताने गसुसले तका पुसात जोडलो तो मेलो इतकाने केपिलो तो मेल्या मध्ये देवलो तिसऱ्या दिवसा मेल्या तो जीवन झालो सरकार सोडलो सर्वज्ञेदार देव बापाच्या उजव्या बसला भाऊबिणीनो जे कितें आमी भावार्थान मागता ते सगळे देव बाप आमकां दितलो म्हळ्यार सोम्याच्या उतराचेर बरो वचून सगळी आमची मागणी आमची प्रार्थना देवा बापा समोर दवरुया तुमची जवाब बापा आमचे मागणे ऐक आमच्या राष्ट्राच्या सर मुखेल्यांनी तांकां दिल्ली जबाबदारी बरी रितीन करून देशाच्या लोकांची उदरगती खातीर निस्वार्थपणी वावरूंक आदार दिवन मागता बापा पवी सभा सलोवच्या आमच्या पाप साहेबाचेर पिस्पांचेर
याजकांचेर आणि सर धर्मिकांचेर तुझी बेसवां घाल. तांणी मोगान धैर्यान आणि वडगुरबेन तुझे उतार ह्या संवसारांत परगट करूंक तांकां तुजो आदार दी म्हूण मागता हांव. बापा आमचे मागणे आयक. कश्टां अनवरां पिडेशिरेन संपडलेल्या सर आमच्या भावा भयणींनी जिणेंत निराशी जायनासतना तुजेर आपलो भरवसो दवरून जियेवंक तांकां तुजो आदार दी म्हूण मागता हांव. परगवांत वावर करून आसच्या सर आमच्या कुटुंबाच्या सांद्यांक राख आनी सांबाळ. तांच्या वावरान तांकां भद्रतेनी तृप्ती लाभय म्हूण मागता हांव. आमच्या भुरग्यांनी आनी युवा जनांनी मोरये मये परी ल्हानतावनूच भावार्थेचे आनी कालतेपणे जिणेक वेंग मार जियेवंक आनी दिशेन वडिलांनी तांकां बरें मार्गदर्शन दिवंक कृपा दी म्हूण मागता हांव. ह्या एवकरिस्ताच्या मेजा भोंवरी हजर जाल्ल्या आमा सर्वांतय माया मोग एकवट शांती समाधान रास करूंक तशेंच आमी दुस्मनकाय राग मसर पयस करूंक तुजें प्रेरण लाभय म्हूण मागता हांव. आमच्या खासगी घरसा खातीर माग्या प्रत्येकदारान आमी माग्या. आमच्या देशांत रईत चळवळ करून आसात. फाटल्या 2 महिन्यांनी निरंतर ह्या चळवळेंत ते आसात. तांच्या वावराक बरो फळ सरकारांतावन राजकीय फुडाऱ्यांतावन आशयतात. आमच्या राजकीय फुडाऱ्यांनी आडळते चलयतल्यांनी रईतांच्या गरजाक स्पंदन करूंक तांची मत उजवाडावकी आमी माग्या. सर्गींच्या बापा खालतेपणान आणि भावतान उसारलेली ही आमची मागणी दयेन तूं आयकून घे. तुजो ताळो तुजे उतर खालतेपणान आयकून त्या परी आमची चिणी मांडून हाडूं. तुज्या पवित्रत्म्याची सखत आमचेर फांकय हे आमी मागतांव तुज्या पुता जेजूचे नावी. आमेन. आनी तुमचे बलिदान सर पदविधारा देव बापाक मानतात असले जा म्हण मागात. सर्वेस परा आमी तुझी साकरा तुझे वेदीचेर ही भेटोवनी हाडून दवरता. प्रसन्न जावन ती मानून घे आणि ती बदलून तांचे वरवीं तुझी चळवड आमकां लाभय हे आमी मागता आमच्या सोमया जेजूचे नावी. सर्वेस पो तुमचे सवे आसू आमची काळजा उबारुया. सर्वेस्वरा दैव उबारता.
सर्वेस्पर आमच्या देवा दिन वासूया वैश्यामी करू फावो सर्वेस्पर पवित्र बापा सर्वपदवीधराने सासनाचा देवा सर्व काळी आणि सर्वतई जेजू ख्रिस्ता आमच्या सोमिया वरवी आम्ही तुका दिन वासूं फावो हो कायदो नितीसो आणि आमच्या फायद्यासो पातकी मनशाची दया करून ताणें आंकोर मोरयेतान जल्म घेतलो खुर्साचे मरण सोसून सासणसाच्या मरणांतली आमकां सोडयली आनी मरणांतलो पुनर्जीवन जावन सासणाचे जिवीत आमकां दिले देखून आतां देवदूतां बराबर आनी सर्गींच्या सदळ बारा सांगाती तुजे महिमेचे किर्तन आमी निरंतरी गायतां बापा खरोच तूं पवित्र तूं सगळ्या पवित्रपणाची जर तुज्या पवित्रत्म्याक दडून ही देणी पवित्र कर म्हण आमी मागता जावं ती आमकां आमच्या सोमिया जेजू ख्रिस्ताची कूड आनी रगत आपलेच कुशेन कश्ट मरण सोसूंक वेच्या आदी ताणें उडो घेतलो तुका दीन वासून तो मोडलो तो आपल्या शिसांक दिलो आनी म्हळें हो तुमी समेस्त घेयात आनी खायात ही म्हजी कूड तुमच्या पासून समर्पणची तेच परी जेवण जाता सणे काल्स घेतली तुका नव्यान दिनू आसलो ती आपल्या शिसांक दिली आनी म्हळें तुमी समेस्त घेयात आनी हांतले पियेयात ही म्हज्या रगताची काल्स नव्या आनी सासनीक खरारचे हे रगत पातकांचे बॉक्सने मेळच्याक तुमच्या पासत आनी समेस्त मनशा पासत ते वारोवतले हे म्हज्या उगडासाक करात भावार्थ सोगूट परग तुया सोम्या जेजू तुझे मरण आम्ही समर्पता तुझे पुनः जीवन पर आम्ही प्रगटा तुझा येण्या सोम्या जेजू आम्ही बापा जेजूच्या मरण असो आनी पुनर्जीवनपण असो आम्ही भक्तीपणे उगडास करता आनी हो जिवीत असो उंडो आनी ही सर्वणेची काल्स तुका समर्पिता तुजे मुखार येऊ आनी तुजी सेवा करूंक आमकां फोव केले देखून आमी तुका दीन वसता आनी जेजूची कूड आनी रगत सेवतल्या आमा समेस्तांक पवित्रत्म्यावरी एकठांय कर म्हण आमी नम्रतायेन मागता सर्वेस्परा अके प्रितमेचेर विस्तारले तुजे पवित्र सभेचो उगडास कर
आणि फ्रांसिस आमच्या भगवान बापा, पीटर पाऊल आमच्या गोवळी बापा आणि सगळे याजकी वर्गा बराबर तिका प्रीतिमोगांत वाडय. पुनर्जीवन पणोसो भरोस धरून मेल्यान ते आमच्या भावा भयणीची काकूळ कर. तांकां आणि तुजे इश्टागातीन मेल्ल्या समेस्तांक तुजे परजळीत मुखामळ पळयंक फावो कर. आमा समेस्तांची हे आमच्या भावा भयणींची आणि तांच्या कुटुंबाची दया कर म्हण आम्ही मागता. हांव कोर मरे देवाचे माये संगाती भगवान जुजे तिचो पती भगवान धर्मभूता आणि सर्व काळी तुका मानवल्यान त्या सगळ्या भक्तां बराबर सस्नाच्या सुखान आमकां वांटो दी. तांचे संगता तुजी महिमा गावंक आमकां फावो कर. जेजू क्रिस्ता तुज्या पुता वरवी तियास जेजू वरवी तिया जेजू सांगता तिया जेजू थंय पवित्र आत्म्याच्या एक पोनान सर पदवेदार बापा सर वंदन आणि वैभव तुका सासनाच्या सासना. आमेन आमेन आमेन. देवा उतराखाल आमचे भावाटी जिवीत रूपीत करूंक जाय अशी कृपा मजत त्या सोम्यान शिकलेल्या मागण्या मारिफात देव बापाचो आधार आमी माग्या. आमच्या बापा सर्गींच्या तुझे नाव पवित्र जाव, तुझे राज आमकां येव, तुझी खुशी सदांच जा, तुझे संसार जाव, आमचो रिसपोटचो ग्रास आज आमकारी आनी आमी आमचे सुकलेल्यां बक्षितां तशी आमची भातकां बगस आनी आमकां ताळेन पडोवन नाका पूण वायटांतले आमकां निवार. सर्वेस परा सर्व वायटांतली आमकां निवार. दया करून ह्या जिवितांत सवस काय आमकारी सर्गींचे भाग आनी आमच्या सर्वंदरा जेजू क्रिस्ताचे येणे बरवशान अतिरेकतल्यांक आमकां तुजे उदार काकुळटीन सर पातकांतली सुटय. सर विघ्नां अनवरां आकांत तांतली आणि सर पिढे शिडेंतली आमकां वाटाय. सोमिया जेजू ख्रिस्ता तुवें तुज्या धर्मतांक म्हळे तुमकां शांती दवरता, म्हजी शांती तुमकां दिता. आमच्या पातकांचेर न्हय पूण तुज्या पवित्रसभेच्या भवताचे दिश्ट घाल आनी तुजे खुशे परमणे तिका शांती दी आनी एकवटान सांबाळ. तूं जी येताय आनी राजवट चलयताय सासनाच्या सासनाक. सोमियाची शांती सदांकाल तुमचे सवे आसू. मोगसो गुर जावन एकामेकाक शांती आमी पाठोवया. देवाचे शेळये संसाराचे पाप काटेले आमची काकूळ कर. देवाचे शेळये संसाराचे पाप काटेले आमची काकूळ कर. देवाचे शेळये संसाराचे पाप काटेले शांती दी आमकां शांती दी. पळयात ही देवाची शेळी संसाराची पाप काढता ती. या शेळीचे जेवणा आपल्यात आम्ही समेस्त सुभागी. पूर्ण तुझ्या उतरान जीली
तुझा मोगार करूं सोम्या करसा देता उदास माता देवो जीवी संदर करता स्वागत मोगार सुमिया जनता जीजू का मैं अर्घा दिव्या उंडिया रूपार आत्मीक खाण जान हम जिनी एक आत्मीक बोल दिव तो हम काजान आसा हो महीनो आमी संपयता आनी पालयता नौ महीनो आमी आरंभ करतना या महीनंत जनेर महीनंत त्या सोम्यान आमकां सांगा दिल्ल्याक आमकां आमच्या कुटुंबाक राखून व्हेल्ल्याक सकड आमच्या जिणेच्या पयण्या वेळार कश्ट अनवरांतले पिडे शिडेंतले राखल्याक सांबाळ्ळ्याक आमी एक कडी भर आमच्या उतरांनी सोम्याचो उपकार भोंवडुया ताका आमी अर्घा दिव्या देवा आमच्या मोगाळ बापा सडवणच्या या जीवनान तुझे जिवीत आमकां दिताय आनी सासणाच्या सुखाक पावोंक आमकां आदार फावो करताय
या तुझ्या देण्यावरवी खरो भावा सदा स्थिर उरू आणि वाढत वसू हे आम्ही मागताव जेजू ख्रिस्त आमच्या सोमियावरवी आमेन. सर्वेस्पौ तुमचे सवे आसू तुमचे सवे आसू आणि सर्व पदवेदा देव बाप आणि पुत आणि पवित्रात्म तुमचे आशीर्वाद घालू वसुनिया ख्रिस्तचे शांतीन तुमका दाडता सांजुजेक मागले नमान सडवंडाराच्या राखण्या बगेवन अंको और मोरियेच्या पती देवान आपले एकल्यास पुताक तुझे ताब्यान दिलो मोरियेन तुझेर आपलो विश्वास दवरलो तुझे संगी ख्रिस्त मनी जाऊन जियेलो भगवान जुजे तू आमकाई बापोई म्हण दाखय आणि आमका जिवितांत वाट दाखय आमका कुरुपा काकुल्ड आणि धैर्य जोडून दी आणि आमका हरेका वाईट आतावून राख आमेन. दयाकन बसात गेल्या त्या आयतारा खाणिके वेळा जमा जाल्लो आयवज 7,330 रुपये.